महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सापडगाव येथे आबासाहेब काकडे समूहातर्फे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या संकल्पनेतून जनशक्ती कोविड केअर सेंटरचे शाखा 2 नुकतेच उद्घाटन डॉक्टर श्वेता फडके यांच्या हस्ते करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात व ग्रामीण भागातही सध्या कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व ग्रामीण भागातील रुग्ण आता शहराकडे न जाता व त्यांची बाहेर होणारी आर्थिक लूट लक्षात घेता ग्रामीण भागातच कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार व्हावेत या उद्देशाने ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे व ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे समूहातर्फे कोविड सेंटर उभारून माफक दरात रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाणार आहे। शेवगाव तालुक्यातील अमरापूर व सापडगाव येथे कोविड सेंटर सुरू केलेले असून परिसरातील रुग्णांनी या जनशक्ती कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी केले आहे। यावेळी डॉक्टर श्वेता फडके, सरपंच शहादेव पातकळ, सुरेश नेमाने, प्रशांत भराड, डॉक्टर पाडळे, डॉक्टर काटे, डॉक्टर पाटील, डॉक्टर गमे, डॉक्टर नेमाने, नवनाथराव ढाकणे, प्राचार्य नेहुल सर, ढोले सर, फलके सर व अमोर निकम आदी उपस्थित होते। आज सापडगाव या ठिकाणी जनशक्ती कोविड सेंटरची आपण स्थापना केलेली आहे आणि जनशक्ती कोविड सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे। खरं तर कोविड सेंटर सुरू करण्याची संकल्पना ॲडव्होकेट काकडे साहेबांनी मांडली आणि त्याला सगळ्या आबासाहेब काकडे समूहाने प्रचंड प्रतिसाद दिला। खरं तर या ठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची ही व्यवस्था आपण कोविड सेंटरमध्ये जी माणसं ॲडमिट होणार आहेत त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ही सगळी व्यवस्था आबासाहेब काकडे समूहातील प्रत्येकाने वर्गणी देऊन अगदी ही व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आणि या व्यवस्थेचा सगळ्या या परिसरातील पेशंटनी या ठिकाणी लाभ घ्यावा। कारण आपण पाहतो की आज शेवगाव शहरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। सगळ्या खेड्यापाड्यातून लोक जे पेशंट जे येत आहेत ते टोटल शेवगाव शहरामध्ये येतात आणि हीच गर्दी या ठिकाणी अशी जर थांबवली गेली, या ठिकाणी जर आपण प्रत्येक ग्रामीण भागातली गर्दी ही ग्रामीण भागातच जर थोपवली तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल। सगळ्या डॉक्टर्स इथले सापडगावचे सगळे डॉक्टर आणि डॉक्टर श्वेता फलके यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं आहे आणि सेवा देण्याचं सेवाभावी कोविड सेंटर या ठिकाणी सुरू होईल। इथे कुठल्याही प्रकारची आर्थिक लूट कुणीही करणार नाही। अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी सगळ्यांची औषधोपचार होतील आणि आबासाहेब काकडे समूहाच्या वतीने सकाळी नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळेचं जेवण आणि एकदम हायजेनिक जेवण या ठिकाणी देण्याचं काम आबासाहेब काकडे समूह करीत आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेवगाव अहमदनगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे।